हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आदिवासी विकास विभाग अंतर्गत एक पदवर्तीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोरची यांच्या वतीनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याचबरोबर अल्पसंख्यांक संस्थेची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या संस्थेकरिता अनुदानित पादांतरित असणारी ही जाहिरातसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्या अगोदर आपण काल जो व्हिडिओ अपलोड केला होता या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्यूवर या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात पहिला फर्स्ट व्ह्यूवर ठरलेले आहेत पहा प्रकाश बोहे सर यांनी फर्स्ट व्ह्यूची कमेंट केलेले खूप खूप अभिनंदन सर असंच आपण या चॅनलवरती इंटरॅक्ट होत राहायला विसरू नका यानंतर लेट्स रेडू टू स्टडी या नावाने चॅनल असणारे सर, सर खुप -खुप हो या ठिकाणी फर्स्ट व्ह्यूवर ठरलेले आहेत सर तुमचंही खूप खूप अभिनंदन असं चॅनलवरती इंटरॅक्ट होत राहायला विसरू नका त्याच पद्धतीने आपणही मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट व्ह्यूची कमेंट तसेच इतरही कमेंट आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका यानंतर आपण जाहिरात पाहूया जी प्रसिद्ध झालेली आहे तिची सविस्तररित्या माहिती या व्हिडिओमध्ये घेऊया त्या अगोदर जी पद आहेत ही पद पाहूया नेमकी कोणती आहेत आणि या पदांच्या नंतर आपण ती जाहिरात सविस्तररित्या पाहूया पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी पहा दोन पदं आहेत यासाठी पात्रता आवश्यक आहे एम एस सी मॅथ्स आणि बी एड एम एस सी केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स आणि बी एड पन्नास टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन आणि बी एड असणं गरजेचं आहे क्लॉक हॉवर बेसिस आहे पहा वन हंड्रेड अँड फिफ्टी पर क्लॉक हॉवर या ठिकाणी असणार आहे वेतन तुम्हाला किंवा जे मानधन असेल ते ट्रेंडनं ग्रॅज्युएट टीचर टी जी टी सहा पदं आहेत यासाठी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे पहा बी ए एम ए बी एड मराठी बी ए एम ए बी एड इंग्लिश बी ए एम ए बी एड सोशल सायन्स बी एस सी एम एस सी बी एड सायन्स बी एस सी एम एस सी बी एड मॅथ्स बी ए एम ए बी एड हिंदी मिनिमम पन्नास टक्के ग्रॅज्युएशनला असणं गरजेचं आहे क्लॉक आवर बेसिसवरचंच हे सुद्धा पद आहे एकशे चाळीस पर आवर रुपये सॉरी रुपये एकशे चाळीस पर तासिका या ठिकाणी मानधन मिळणार आहे यानंतर पुढचं पद आहे जेंट्स सुप्रिंडंट म्हणजेच पुरुष अधीक्षक या ठिकाणी एक पद आहे बी ए बी एस सी बी एड एम एस डब्ल्यू असणं गरजेचं आहे फिक्स्ड पे असणार आहे पंधरा हजार रुपये इतकं मंथली या पदासाठी लेडीज सुप्रिडेंट एक पद आहे बी ए बी एस सी बी एड एम एस डब्ल्यू असणं आवश्यक आहे पंधरा हजार रुपये फिक्स्ड पे असणार आहे या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही, ही जाहिरात महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक यांच्या वतीनं ही प्रसिद्ध झालेले एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोर्शीच्या वतीनं वॉक इन इंटरव्ह्यू फॉलोईंग वॅकंट पोस्ट ऑफ टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ फ्रॉम एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोर्शी अँड गेवरदा डिस्ट्रिक्ट गडचिरोली आर टू बी फिल्ड ऑन टेम्पररी क्लॉक हवर अँड कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आणि टेम्पररी कॉ क्लॉक हवरवरची ही पदं आहेत तात्पुरत्या स्वरूपात भरली जाणारी त्यामुळे जर इच्छुक असाल करायला तरच या ठिकाणी अधिक माहिती घेऊन ॲप्लाय करायला विसरू नका त्याच या जाहिरातीची सविस्तरित्या माहिती घ्या आणि मुलाखतीचा जो दिनांक आहे हा दिनांक वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल चामोर्शी सिच्युएश सिच्युएटेड ॲट गव्हर्नमेंट इंग्लिश मिडियम आश्रमशाळा सेमाना बायपास रोड गडचिरोली या ठिकाणी मुलाखत घेतली जाईल यानंतर पुढील जाहिरात पाहूया अल्पसंख्याक मागासवर्गीय ग्रामीण महिला शिक्षण संस्था एनवा यांच्या वतीनं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहू शकता या ठिकाणी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असणारी शंभर टक्के अनुदानित असणारी ही जाहिरात आहे तालुका काटोल जिल्हा नागपूर अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त रजिस्टर नंबर दिलेला आहे तीनशे सोळा ओब्लिक त्र्याऐंशी नागपूर यफ चाळीस अडतीस नागपूरद्वारा संचलित श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येणी कोणी तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे खालील पदे भरणे आहेत यामध्ये पहा बारावयाचे पद तपशील दिलेलं आहे आणि यामध्ये आवश्यक असणारी पदं दिलेली आहेत शिक्षणसेवक वर्ग नऊ ते दहा माध्यमिकसाठी माध्यम आहे मराठी पदसंख्या आहे दोन शासकीय नियमाप्रमाणे या ठिकाणी मानधन मिळणार आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता या ठिकाणी दिलेल्या बी ए एम ए बी एड इंग्रजी बी ए एम ए बी एड मराठी अर्थात इंग्रजी आणि मराठी या दोन विषयाकरिता ही पद रिक्त आहेत शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा असणार आहे संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही आणि पद रिक्त होण्याचं कारण आहे सेवानिवृत्तीमुळे या ठिकाणचे जे काही अगोदरचे कॅन्डिडेट असतील किंवा जे शिक्षक असतील ते सेवानिवृत्त झाल्यामुळे या ठिकाणी हे पद रिक्त झालेलं आहे आणि त्याद्वारे ही पदं भरली जात आहे उपरोक्त पदाकरता पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक सव्वीस नऊ दोन हजार एकवीस रोजी रविवारला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत स्वखर्चाने मूळ कागदपत्र व झेरॉक्ससह मुलाखतीकरता श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येणी तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे उपस्थित राहावे किंवा हजर राहावे असं सांगितलेलं आहे अशी ही जाहिरात अध्यक्ष सचिव अल्पसंख्याक मागासवर्गीय ग्रामीण महिला शिक्षण संस्था एनवा तालुका काटोल जिल्हा नागपूर यांच्या वतीनं प्रसिद्ध झालेले आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले पहा नाईन फोर टू वन नाईन टू झिरो ट्रिपल थ्री या नंबरवरती संपर्क करून अधिक माहिती घेऊन इच्छुक आणि पात्र धारण करत असाल तर ॲप्लाय करायला विसरू नका यानंतर पुढील जाहिरात पाहूया इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे या विद्यालयात खालील पदे त्वरित भरावयाचे आहेत पाहूया कोणती पदं दिलेली आहेत या ठिकाणी उच्च माध्यमिक विद्यालय कला विभाग यासाठी असणारी या पदं आहेत अर्थशास्त्र आणि इंग्रजी अर्थशास्त्र अर्धवेळ आहे तर इंग्रजी पूर्ण वेळ एम ए बी एड पात्रात आवश्यक आहे प्रत्येकी एक पद या ठिकाणी रिक्त आहे उच्च माध्यमिक विद्यालय विज्ञान यामध्ये पहा भौतिकशास्त्र पूर्णवेळ एम एस सी बी एड एक पद जीवशास्त्र पूर्णवेळ एम एस सी बी एड एक पद रसायनशास्त्र पूर्णवेळ एम एस सी बी एड एक पद गणित पूर्णवेळ एम एस सी बी एड एक पद माहिती तंत्रज्ञान पूर्णवेळ या ठिकाणी पात्रता एम सी ए एक पद मराठी अर्धवेळ एम ए बी एड एक पद इंग्रजी पूर्णवेळ एम ए बी एड एक पद भूगोल अर्धवेळ एम ए बी एड एक पद शारीरिक शिक्षण घड्याळी तासिका एम पी एड असणं आवश्यक आहे एक पद अनुदानित ही सर्व पद आहेत मित्रांनो अधिक माहितीसाठी या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता वरील शिक्षक पदाच्या शैक्षणिक पात्रतेच्या पदवी व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक सतरा नऊ दोन हजार एकवीस रोजी वार शुक्रवार सकाळी ठीक नऊ वाजता मुलाखतीस अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह तसेच कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह स्वखर्चाने हजर राहावे महिला व मागासवर्गीय एस सी एस टी एन टी या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल नाहीतर आयत्यावेळी जे उपलब्ध प्रस्तावानुसार विचार केला जाईल सर्वस्वी अधिकारी अध्यक्षांकडे राहतील अशी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली मुलाखती आहे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पिंपळनेर तालुका साखरी जिल्हा धुळे चेअरमन अध्यक्ष यांच्या वतीनं ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुक आणि पात्रता धारण करत असाल तर अधिक माहिती घेऊन या सर्व जाहिरातीचा व्यवस्थितरित्या अभ्यास करून ॲप्लाय करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा चॅनललाद्यपि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा धन्यवाद